तुला फार टेन्शन घेऊ नकोस, सापडेल बाळा. अख्खं डिपार्टमेंट शोधतंय त्याला. डिपार्टमेंट? तुम्ही आणि तुमचं डिपार्टमेंट? तसे तुम्ही आहात ना, तसंच आहे तुमचं डिपार्टमेंट. काय करणार आहे तुमचं डिपार्टमेंट? कधी कुठला मुलगा हरवला, त्याच्या आई वडिलांनी कधी कंप्लेंट केली, तर तुम्ही कधी आणि किती सिरियसली घेतली हो त्याची ती कंप्लेंट? की आज तुमची कंप्लेंट कोणीतरी सिरियसली घेणार आहे? मला तर ना तुम्ही सिरियस नाही वाटत कधी कधी. आपल्यामध्ये जे झालं आजपर्यंत, तुम्ही जसे वागलात, तुम्हाला कधीच काही बोलले नाही, सगळं तसंच्या तसं सहन केलं. पण काल तुम्ही जे वागलात ना, तुम्ही सगळ्या सीमा रेषा ओलांडून टाकल्यात का? आणि म्हणून माझा मुलगा पळून गेला. रे बाळा, मस्त ना वडापाव? ए पण तू मस्त खेळतोस. हा बाबांना नाही ना आवडत. मग तू करणार काय आता? क्रिकेटर व्हायचंय मला. क्रिकेटर? हा घरचे भाग तर तू क्रिकेटर बनेगा. मग घरात राहून क्रिकेटर बनलोस तो? ए बाळा, आपल्याला बघ, आपण राहतो फुटपाथवर, तुझा तर अजून आई बाबा आहे. आपण साला बिना ड्रेस का लिफाफा आहे. कभी अपनी ईद दिवाली होते तो कभी पेट खाली होता है. तू नाही राहू शकत आपल्या बरोबर. हे बघ बाळा, आता तुझ्या बाबाने तुला मारलंय ना, म्हणून तुझं डोकं गरम आहे. पण जेव्हा तुझ्या पोटात भुकेची आग लागेल ना, तेव्हा तुझं डोकं थंड होईल आणि तू म्हणशील मला घरी जायचंय. नाही, मी नाही जाणार घरी. चल चल चल, छोड दे. याला एकट्याला सोडून जायचं? मग काय डोक्यावर बसू? कशी आहेत रे तुम्ही? जेव्हा याने चौका छक्का मारला तेव्हा याला डोक्यावर बसवलं, आणि आता कळलंय घर सोडून आला तर असंच सोडून देत आहे? हीच का रे दोस्ती? हे बघ, मी काय बोलते, आपण चार होतो ना, आता पाच होणार. हा पण राहील आपल्या बरोबर. चल आता असं सोलो काढूया ट्रॉफी बरोबर. चॅम्पियन फोटो. ऐक ना, उद्या तुला बर्गरची पार्टी आहे माझ्याकडून. येस, गुड बॉय. हा चॅम्पियन. आता थोडस अरे वा, मस्त मॅन ऑफ द मॅच. कुठून आणली तो? तो ना आज मॅच खेळला ना शायद. हा हो, त्याला त्यालाच मिळालीये मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. तो इकडे इकडे नको. ये, तुझी आहे ट्रॉफी, तू खेळलास. आपलं तर ठरलं होतं खेळायचं नाही. तू मध्ये यायचं नाही. माझा ऐका, तू मध्ये बाजू, तू मध्ये यायचं नाही अजिबात. माझा ऐका, त्याला मारू नका, त्याला मारू नका ना प्लीज, त्याला मारू नका. मी त्याला सांगितलं होतं खेळायचं नाही म्हणून, शाळेत जाऊन सांगितलं होतं बॅट नाही मारीन म्हणलं होतं मी त्याला. त्याला मारू नका प्लीज. तू मध्ये पडू नको.